ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं 60 वर्षांवरील नागरिकांकरता निःशुल्क चालण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून ज्येष्ठांना सहभाग नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सुरुवात भगवद्गीता पठण, स्वच्छता, वसुंधरा, पर्यावरण संरक्षणाच्या प्रतिज्ञेने तसंच जलद चालण्याच्या स्पर्धेने सुरुवात होणार आहे. अशी माहिती सोलापूर शहर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती सोलापूर अंतर्गत जुळे सोलापुरातील विरंगुळा, श्री समर्थ, नंदनवन, प्रेरणा, द्वारकाधीश व साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. संघाच्या वतीनं 60 वर्षावरील महिला आणि पुरुषांकरता निःशुल्क जलद चालण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सोलापूर शहर ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष गुरुलिंग कन्नूरकर यांनी दिली आहे. ही स्पर्धा महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांसाठी होणार आहे. या स्पर्धेचे जवळजवळ 4 गट पाडलेले आहेत. पहिला गट जो आहे तो 60 ते 70 वर्षापर्यंतचा आहे. तो 60 ते 70 वर्षाचा जो गट आहे तो दावत चौक ते डी मार्ट चौकाला वळसा करून परत दावत चौकात यायचा आहे. दुसरा गट जो आहे 71 ते 75, तो ये दावत चौकापासून आपल्या गोविंद श्री जो चौक आहे त्या चौकात वळसा करून परत दावत चौकात यायचा आहे. आणि तिसरा गट जो आहे पुरुषांचा तो आपला 75 वर्षाच्या पुढील तो गट जो आहे दावत चौकापासून भारती विद्यापीठ चौकापर्यंत त्या चौकाला वळसा करून परत दावत चौकात यायचा आहे. आणि महिलांसाठी एकच गट ठेवलेला आहे, तो गट जो आहे 65 वर्षापासून ते पुढचं ते पुढील किती वर्षाचा, तर तोही गट जो असा आहे की दावत चौकापासून भारती विद्यापीठ त्यानंतर परत दावत चौकात यायचा आहे. असा हा कार्यक्रम त्याचा जलद चालण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. या पत्रकार परिषदेस नवनाथ कदम, अरुण कदम, विलास मोरे, शंकर बटगिरी, नागेश कुंभार इत्यादींची उपस्थिती होती.